हा केवळ विचारांवरचाही हल्ला नाही तर हे संपूर्ण व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे. कारण दाभोळकरांवर हल्ला झाला, त्यांची हत्या झाली, त्याचे खुनी सापडलेले नाहीत आणि आता अशाच प्रकारचा हल्ला हा पानसरेजींवर झाला आहे. मला असं वाटतं की कोणीतरी व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे सर्व प्रयत्न आम्ही करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे ते आव्हान कसं मोडीत काढता येईल याकरता राज्य सरकार जे जे करता येईल ते करेल. या खुन्यांना हत्यारांना पकडण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करू आणि निश्चितपणे मला असं वाटतं की आमच्या पोलिसांनी ताकद लावली तर त्यांना निश्चित यश मिळेल. महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये विचाराचं स्वातंत्र्य हे असलंच पाहिजे आणि ते टिकवण्याकरता आणि ती लोकशाही व्यवस्था टिकवण्याकरता सरकार वाटेल ते करेल.